मध्य प्रदेश से मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी घेतली सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची भेट, तर निवडणूक ज्योतिरादित्यांच्या नेतृत्वात लढण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भेटीमुळे उंचावल्या भुवया। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस, दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद। सहा वर्ष उलटूनही अद्याप अरबी समुद्रातलं शिवस्मारक का झालं नाही, भाजपनं राज्यातील जनतेला फसवलं, संभाजीराजे छत्रपतींचा घणाघाती आरोप। रिअल इस्टेट एजंट्सना महारेरानं दिला दणका, एजंट्सना त्यांच्या व्यवहाराचा तपशील आता वर्षातून दोनदा जाहीर करावा लागणार। बीबीसीच्या दिल्ली मुंबईतील कार्यालयामध्ये आयटीकडून सर्वेक्षण सुरूच, 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांच्या तपशिलाची पाहणी, तर कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉप जप्त। कोइंबतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एनआयएची मोठी कारवाई, तमिळनाडूसह 3 राज्यांमध्ये 24 ठिकाणी छापेमारी, अटकेतल्या आरोपींच्या ठिकाणांचीही झडती। शाळा आणि कॉलेज परिसरामध्ये अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची मोहीम, बोरिवलीतून 15 लाखांच्या ड्रग्जसह नायजेरियन व्यक्तीला अटक। पोलीस बंदोबस्त असतानाही नगरमध्ये लग्नसराईच्या हॉटेलवर तुफान दगडफेक, धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, तर शिवाजीराव कर्डिल यांच्या मुलावर गुन्हा दाखल। मुंबईतील हिमालय पुलाचं काम युद्धपातळीवर, मार्च अखेरीस सुरू होणार, गर्डर चढवले, पायऱ्यांचा जिना उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात। तुर्कस्तान आणि सिरियामधील भूकंपातील मृतांचा आकडा 41,000 ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारताच्या एनडीआरएफ कडून शोध आणि बचाव कार्य सुरू। आणि नवी मुंबईमध्ये कळंबोली पनवेल जयंतपेटी मार्गावर धुळीचं साम्राज्य, दृश्यमानतेवर परिणामामुळे वाहनचालक त्रस्त, तर धुळीमुळे श्वसनाचे विकार जडण्याची भीती।